राईड चालू करतोय M2M मडगाव टू मुंबई. जबरदस्त. बर, तिकडून हा रस्ता बंद आहे आणि दिस इज द कोकण ब्युटी. आता बघा, परत लागला खराब पॅच. असा खेळ चाललाय, खेळ कशेडी बोगदा तो कोलाड साइडला, तसा रस्ता खराब होऊन जातो पूर्ण. सुप्रभात मित्रांनो, मी आहे मनीष भाने, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रॉक्सुरिझम. तर मित्रांनो, आपला हा गोवा सिरीजचा शेवटचा एपिसोड, फायनली आपली सिरीज संपते, त्याच्यामुळे थोडंसं दुःख होते, बट मजा पण येणार आहे कारण आता मोठी राईड आपली चालू होणार आहे. कुठे आलोय ते दाखवतो तुम्हाला, बोर्ड बघा, मडगाव टू मुंबई डायरेक्ट आपण नॉनस्टॉप राईड करणार आहे. तुम्हाला तर माहितीच आहे गोव्यामध्येच मडगाव येतं आणि या मडगावपासून जवळपास मुंबईपर्यंत जवळपास 650 किलोमीटरचं हे अंतर आपण वन स्ट्रेचमध्ये कम्प्लीट करणार आहे. तर बघूया आपला हा प्रयत्न कसा असतो, मजा येणार राईडला, त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. आणि मित्रांनो, इथे बघा आपली थांबली आहे ती म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस, जी आता मुंबईसाठी रवाना होणार आहे. आय थिंक माझा लॉक 6 चालू झाला आहे कारण मी फोंड्याला आजीच्या घरी राहायला गेलो काल रात्री आणि 6 तिकडून निघालो आणि आता 7 समथिंग 7 मडगावला येऊन पोचलो आहे. तर मडगाव रेल्वे स्टेशन एकदम जबरदस्त, जवळपास मला 17-18 प्लॅटफॉर्म इकडे दिसले. अजून माहिती नाही किती आहेत, कोण मडगावचा असेल जे व्हिडिओ बघत असतील त्यांनी मला सांगा की मडगावचे टोटल प्लॅटफॉर्म किती आहेत. तर चला आता इकडून आपली चालू करूयात मोठी जर्नी, मडगाव टू मुंबई नॉनस्टॉप, फुल मजा मस्ती एन्जॉयमेंट. व्हिडिओच्या शेवट पण बंद राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ही जी मित्रांनो चालली आहे ती मेमू लोकल ट्रेन आहे. आता इकडून गोव्यावरून कम समथिंग या साईडनं आली आहे, पणजीवरनं आणि वास्कोदी गामा साईडला चालली. राईडला करूया सुरुवात. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. चला मडगाव, लवकरच आम्ही पोहोचू मुंबईला. M2M राईड मडगाव मुंबई राईड. हा बघा मित्रांनो, समोर बोर्ड. मुंबईतून 633 किलोमीटर, सावंतवाडी 90, पणजी 33 आणि एअरपोर्ट 30 आणि वास्को 35. तर चला आता आपली मुंबई 633 किलोमीटरच्या राईडला सुरुवात करूयात. टाईम झालेला आहे करंट 7:47. 7:30 आपण राईड चालू करतोय M2M मडगाव टू मुंबई. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, मुंबई इज ऑन नाव. तर मित्रांनो, तुम्हाला थोडा डिस्प्लेला सध्या प्रॉब्लेम होत असेल कारण हे एवढं मोठं रेन कवर मध्ये येते मोबाईलचं, पण आपण थोड्याच वेळात ते पण काढून टाकू. एकदा आपण तसं आपण लागलेलोच आहे हायवेला, बट इकडनं सांगतोय टर्न वगैरे घ्यायचे त्याच्यामुळे. आणि हे बघा, राईड चालू करताच पावसाला झाली आहे सुरुवात. अरे यार, आत्ताच पाऊस नको यार पडायला, नंतर तर मला भेटणार आहे ते ठीक आहे, कारण आपण चाललो आहे मुंबई गोवा महामार्ग NH66 आणि पाऊस तर आपल्याला भरपूर भेटणार आहे आणि तुम्हाला रस्त्यांची कंडिशनसुद्धा कळणार आहे. त्यामुळे पूर्ण मडगाव टू मुंबई जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला पूर्ण रस्त्यांची कंडिशन कळेल, कुठे रस्ते खराब आहेत, कुठे रस्ते चांगले आहेत, कुठे रस्त्यांचं काम झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींची अपडेट मिळेल. त्यामुळे ही व्हिडिओ संपूर्ण बघा. आपण नॉनस्टॉप चालणार आहे मुंबईला, मध्ये मध्ये फ्युअल ब्रेक, पाणी ब्रेक, त्यानंतर लंच नाश्ता या छोट्या छोट्या गोष्टी होतच राहतील, पण बाकी कुठेच हॉल्ट नाही आहे, सरळ आपण घरी जाणार आहे. आणि इकडून सरळ पणजी दक्षिण गोवा रुग्णालय या साईडला. आणि हे बघा, हे आहे हॉस्पिसिओ साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. किती मोठं आहे बघा हे गोव्याचं हॉस्पिटल हॉस्पिसिओ. नाव इट्स टाईम टू ओव्हरटेक. क्या बात है सर. पणजी वाया बायपास रोड, जर आपण सरळ सरळ गेलो ना तर सरळ आपण पणजीला जाऊ, म्हणून आपल्याला हा बायपास घ्यावा लागेल. आणि हा आहे मित्रांनो पणजीचा बायपास, वेस्टर्न बायपास रोड म्हणून बोलतात त्याला. एकदम सुम असा रोड आहे, 80 स्पीड लिमिट टाकून ठेवलेली आहे. आपण लेफ्टलाच गाडी ठेवूयात. आणि हा आपला चालू होतोय मुंबई गोवा NH66 हायवे. खाली आहे तो अरबी समुद्र, NH66 हायवेलाच आहे आपण सध्या, वास्को दी गामा रोडला.
आणि काय जबरदस्त आहे बघा समुद्र, अरबी समुद्र जो मुंबई गोवा वास्को दिवामाच्या इकडून जॉईन होतो, आणि हा त्याच्यावरचा हा सुंदर फ्लायओवर ब्रिज किंवा आपण सेलिंग बोलू शकतो. वाव, तो बघा समोर. आता त्याच ब्रिजमधनं आपण जाणार आहे येल्लो कलरचा सेलिंग. जबरदस्त. आणि वरती सीसीटीव्ही लावलाय. कसल्या मोठ्या मोठ्या वायर्स आहेत बघा या जाड जाड येल्लो कलरच्या. ते लोखंडाचे पाईप्सच आहेत खरे तर, ते वायर नाही आहेत. त्याच्या आतमधून पकडण्यासाठी रस्सी वगैरे जाड असेल, साखळी लोखंडाचे वगैरे. जबरदस्त यार. ही बघा गोव्याची नारळाची झाडं काय सुंदर आहेत. पूर्ण असा गोव्याचा फील आला एवढी नारळाची झाडं एकसाथ बघून. गोवा तसं मला जास्त फिरायला नाही भेटलं, कारण तुम्ही मागच्या एपिसोडला बघितलं असेल हार्वलम वॉटरफॉल, हार्वलम केव्स ह्या गोष्टी आपण केलेल्या. पण गोव्याचे अजून खूप सारी ठिकाणं आहेत फिरण्यासारखी. बीचेस तर सध्या जाऊन काही यूज नाही आहे, कारण पाऊसच एवढा होतो आहे तर बीचेसला पाणी पूर्ण खवळलेलं भेटणार, मातकट पाणी, त्यामुळे बीचेसला जाण्याचा अर्थ नव्हता. नाहीतर मग मी नॉर्थ गोवा फिरायचं ठरवलेलं, बट पावसाळ्यात एवढा यूज नाही होत. हिवाळ्याच्या आसपास किंवा उन्हाळ्याच्या आसपास मजा येऊन जाते. आणि हे बघा मित्रांनो, मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट गोवा. तर हे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे गोव्याचं. जर तुम्हाला गोव्यामध्ये फिरायला यायचं असेल तर ह्या एअरपोर्टवर लँड होऊन तुम्ही पणजी, त्यानंतर बरेच सारे बीचेस तर तुम्हाला माहितीच आहेत गोव्याचे, कलंगूट, बागा, तिकडचे सगळे बीचेस तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. अजूनही आपण गोव्यात आहे. टाईम झाला आहे 8:53. आणि या गोव्याच्या नंबर प्लेट्स बघा, जी ए नावाने. पहिले मी कन्फ्यूज झालो, बोललो गुजरात का दिसते, पण नंतर लक्षात आलं रे सॉरी, जी जे म्हणजे गुजरात आणि जी ए म्हणजे गोवा. NH-66 काम एकदम मस्त आहे. गोव्यापासून आत्ता मी आलो आहे मडगावपासून. मडगावपासून आत्ता जवळपास पत्रादेवीला पोचेल थोड्या वेळाने. इथपर्यंत हायवेचं काम एकदम जबरदस्त आहे, कुठेच तुम्हाला खड्डे वगैरे काही बघायला भेटणार नाही. हा बघा मित्रांनो, इथे हा ट्रक तर काहीतरी फसला आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. बट इकडून हा रस्ता बंद आहे आणि हा पूर्ण डायव्हर्जन घेतला आहे. आणि हा बघा कसा मातीचा रस्ता आणि मधून हा रस्ता बनवलेला आहे. पूर्ण बाजूला मातीचे ढीग आहेत. आता माहिती नाही असं का केलं आहे, तिकडचा हा हायवेचा रूट बंद करून ठेवला आहे. तो कोणत्या कामासाठी केला आहे का आयडिया नाही, बट आता हा नवीन रूट आहे या साईडने. पुन्हा तो तिकडे जॉईन होणार NH-66. रस्ता NH-66 जो पहिला होता तो बरा होता, हा थोडासा खडबड आहे. पण बाजूने ग्रीनरी आणि सौंदर्य खरंच खूप मस्त दिसतंय. आणि माझ्या राईट साईडला बघा, मागे डोंगरांची जी रांग आहे, पर्वतरांग, ती किती धुक्याने अशी भरलेली आहे. आत्ता पुन्हा चांगला रस्ता चालू होतोय. लाले लाल आपली माती. पेट्रोलचे दर 97 रुपये, नाही तर आपल्या महाराष्ट्रात 103, 105, 106, आणि इकडे 7 ते 8 रुपयांनी पेट्रोल स्वस्त आहे. आपण झारपला पोचलोय कुडाळ क्रॉस करून. समोर बघा कणकवली 42, राजापूर 99, रत्नागिरी 170 आणि मुंबई 465 किलोमीटर. तर अजून आपली टोटल 465 किलोमीटर्सची राईड अजून बाकी आहे. आणि आत्तापर्यंत राईड एकदम सुपर चालली आहे. मुंबई गोवा हायवे NH-66 जबरदस्त अपडेट. अजूनपर्यंत रस्त्यावरती काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आत्तापर्यंत आपली 832 किलोमीटरची राईड झालेली आहे टोटल मुंबईपासून ते इथपर्यंत. आपण संपूर्ण आंबोली केलं, आंबोलीनंतर आपण गोव्यात घुसलो, गोव्यातून पुन्हा महाराष्ट्रात आलो आणि महाराष्ट्रातून आता आपण चाललो आहे आपल्या मुंबईकडे. आणि एक विसरलो, त्यात अजून एक स्टेट ॲड झालेली, कर्नाटक. आपण कर्नाटक पण करून गोव्यात एंट्री केलेली, म्हणजे निपाणी थ्रू गेलेलो. जस्ट आपण बोलतो ना कर्नाटक बॉर्डरला असं टच केलं आणि गोव्यात घुसलो. पत्रादेवीजवळ मला थांबता आलं नाही गोवा आणि महाराष्ट्राची बॉर्डर, कारण पाऊस खूप मोठ्या प्रमाणात होता. मोबाईल पण मी बाहेर काढू नव्हतो शकत आणि पोलिसांची नाकाबंदी वगैरे पण असते पत्रादेवीला, त्यामुळे मी थांबत नाही बसलो, कारण तिकडे गाड्यांची उगाच ट्रॅफिक होईल आणि खाली फुकट शिव्या कशाला खायच्या, त्यामुळे मी थांबलोच नाही. इकडून सरळ गाडी काढून महाराष्ट्रात एंट्री घेतली. वेलकम टू कुडाळ. कुडाळला आपण पोचलो आहे.
लेफ्ट साईडला आहे कुडाळ रेल्वे स्टेशन, मालवण पण इथून 34 किलोमीटर. तर आपण कुडाळ मालवणच्या एकदम जवळ आले. कुडाळ तर आपण क्रॉसच करतोय पण मालवण पण इथून फक्त 34 किलोमीटरच्या अंतरावर. आलेलो आहे कणकवलीमध्ये, समोरच आहे आपल्या कणकवली बस स्थानक. आणि इकडे जरा 5 मिनिटाचा हॉल्ट घेतोय कारण पाऊस थांबता थांबत नाही. पावसाचा जोर बघा वाढतच चालला आहे. आणि कोकणात तर तुम्हाला माहितीच आहे सिंधुदुर्ग या पूर्ण भागामध्ये पाऊस हा असतोच कायम. आता रत्नागिरीमध्ये पण आपल्याला भरपूर पाऊस मिळणार आहे कारण आपण ओल्ड गोवा हायवेनेच चाललो आहे, मुंबई गोवा NH66. टाईम बघा 10:45, पावणे 11 आपण आलो आहे कणकवलीमध्ये. तर बघूया आता माझा नेक्स्ट हॉल्ट एवढ्यात नसेल, जेव्हा पेट्रोल आपलं एकदम संपायला येईल त्यावेळेलाच आपण पेट्रोल पंपवरती थोडासा रेस्ट करूयात. चला आता कणकवली सिटीला करूया टाटा बाय बाय. कोल्हापूर 112, मुंबई 421, रत्नागिरी 125 आणि देवगडीकडून 52 किलोमीटर. मित्रांनो हा निसर्ग बघा आपल्या कोकणाचा काय सुंदर आहे. अजून राजापूर आलेलं नाही आहे पण थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहे राजापूरला. हे आपला रॉकी, हा बघा सुंदर असा निसर्ग. दिस इज द कोकण ब्युटी. बघा निसर्ग, कोकणाचं सौंदर्य. आहा, नुसती हिरवळ नुसती हिरवळ. आणि हे घर बघा सीताई नावाचं, काय शोभून दिसतंय. आणि तिथे वॉटरफॉल पण आहे यार, जबरदस्त वाटायला लागलं यार. इकडे नारळाची झाडं, आहा. मला एवढा अंदाज आहे संगमेश्वर यायच्या आधी आपल्याला खूप घाण रस्ते मिळणार आहेत. आय थिंक सो हातखंबा ते संगमेश्वर. तर बघूयात, अजून आपण अनुभव घेतला नाही आहे. म्हणजे मागच्या वेळेला मी मुंबई ते जेव्हा गाव म्हणजे कणकवली साईड जेव्हा येत होतो त्यावेळेला त्या रस्त्यांची मी तुम्हाला कंडिशन सांगितलेली, हातखंबा ते संगमेश्वर खराब रस्ते आहेत म्हणून. पण आत्ता जातानाचे रस्ते आपण चेक करूयात कसे आहेत ते. आता आपण येऊन पोचलो आहे राजापूरला. आणि जर तुम्ही राजापूरला येत असाल ना मुंबई साईड जाताना, तर ह्या रस्त्यांवरनं एकदम स्लो चालवा गाडी. कारण हा रस्ता पूर्ण उताराचा आहे ना, आणि इथे आता स्पीड ब्रेकर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही जर स्पीडमध्ये असाल तर खूप कंट्रोल करावा लागेल. जवळपास मला आता 5 ते 6 स्पीड ब्रेकर्स मिळाले, जिथे मी सारखा ब्रेक दाबतच आलो आहे पूर्ण. मला आधी जेव्हा मी आलेलो तेव्हा असा सटकन निघून जायचो इकडनं. हा बघा इकडे अजून एक आला 6वा. आणि इथून राजापूर रेल्वे स्टेशन जास्त नाही, जवळच आहे इकडून. 12:45 आपण पोचलो आहे राजापुरात. 1 तास लागला आपल्याला कणकवली ते राजापूर यायला. मित्रांनो मी जसं लांजा क्रॉस केलं ना तसे असे रस्ते तयार झालेत, एकदम जबरदस्त रस्ते आहेत. नुसता वैताग येतो आहे चालवायला. कारण हे बघा, ही मुंबई गोवा हायवेची दयनीय अवस्था झाली आहे. किती चांगले रस्ते होते आणि आत्ता बघा काय त्याची अवस्था झाली आहे ती. तर जेव्हा मी लांजा क्रॉस केलं ना त्यानंतर हे थोडेफार असे रस्ते तयार झालेत. याच्या आधी चांगले रस्ते होते, लांजापर्यंत सगळं बेस्ट चाललेलं. पण जसा लांजा आला ना त्यानंतर असे रस्ते आणि मध्येच चांगले रस्ते, असे रस्ते आणि मध्येच काँक्रीटचे रस्ते असे चालू होतात. हे आपण आता पोहोचलो आहे पालीला. पालीला पण रस्त्यांची कंडिशन चांगली नाही आहे, मध्ये मध्ये खराब पॅचेस आणि मध्येच चांगले पॅचेस सेम. बघा मध्येच असा पॅच लागतो खराब एकदम, जेथे खड्डे एवढे खोल आहेत ना हे असे वाटतात आपल्याला बघून की जास्त खोल नसतील, बट चांगलीच त्यांची हाईट असते जिथून आपली गाडी पूर्ण अशी खाली जाऊन वर येते. हा जो मुंबई साईडला जायचा रस्ता आहे हा अजून तयारच नाही झाला आहे, हा पूर्ण इथून बंद केला आहे. आणि पुढून जरी चालू केला तर पुन्हा तिथे खराब पॅच आहे, तुम्हाला डायव्हर्जन घ्यायलाच लागणार आहे. त्यामुळे आपल्याला जो गोव्या साईडचा रस्ता आहे तोच फॉलो करायला लागतोय सध्या पालीच्या पुढे. मी हातखंब्याच्या पुढे आलो आहे, हातखंबा संगमेश्वरच्या बरोबर मध्ये. आणि इकडे बघा रस्त्यांची कंडिशन कशी आहे. हा छोटासा घाट मी उतरतोय पण रस्ते चांगले नाही आहेत, रस्ते मध्ये मध्ये खरंच खूप घणेरडे पॅच आहेत.
आणि बाकी बघितले तर चांगले पण पॅच आहेत, त्यामुळे घाण आणि चांगल्या दोन्ही पॅचेसचं असं हे काम झालेलं आहे इकडे. आणि हा पूर्ण मडी रस्ता आहे चिखलाचा. किती खराब रस्ता आहे, बापरे बाप. हा बघा आमच्या कोकणाचा निसर्ग, अति सुंदर अति सुंदर. आणि हा आला आहे देवरुख फाटा. इकडून सरळ झालं तर देवरुख, कोल्हापूर, मार्लेश्वर आणि हे आपलं संगमेश्वर. आता हेच बघा, हा एक पॅच झाला खराब, आता लागला चांगला पॅच. आता बघा परत लागला खराब पॅच. असा खेळ चाललाय, खेळ. मुंबई गोवा महामार्ग एक खेळच बनलाय आता. कमीत कमी एक साईड तर चांगली करायची, एवढी आश्वासनं दिली एक साईड चांगली करू एक साईड चांगली करू. डिसेंबरपर्यंत दोन्ही साईड करणार होते. कुठल्या, आता 2023 जो एंड झाला ना डिसेंबर, तिथपर्यंत करणार होते दोन्ही साईडचा चांगला रस्ता. हे मित्रांनो आपले पहिले 1000 किलोमीटर कम्प्लीट झालेले आहेत, म्हणजे 1001 किलोमीटरची राईड आतापर्यंत झाली आपली मुंबईपासून ते गोव्यापर्यंत आणि गोव्यापासून आता पुन्हा आपण मुंबईला चालले. तर 1000 किलोमीटरची राईड आपली कम्प्लीट, जबरदस्त. पण हे खड्डे काय आपले पिछा सोडत नाही आहेत बघा. आत्ता थोड्याच वेळात संगमेश्वरला पोचू, पण संगमेश्वर येईपर्यंत या खड्ड्यांनी एकदम नको जीव करून सोडलाय. हा सुंदर निसर्ग, आणि फायनली मित्रांनो वी आर टच्ड इन संगमेश्वर. 1:52 जवळपास 2 झाले आणि आपण संगमेश्वरला आलेलो आहे. हे बघा माझ्या राईट साईडला संगमेश्वर ST बस डेपो. आता जेवायचा टाईम झालेलाच आहे, तर आता विचार करतोय पुढे कुठेतरी चांगलं हॉटेल दिसलं की जेवून पण घेऊयात. आता संगमेश्वरपासून पुढे चिपळूणकरिता जाण्यासाठी इकडे बघा थोडेसे खराब पॅचेस आहेत, बाकी ओव्हरऑल रस्ता असा ठीकठाक वाटतोय मला. पण मध्ये मध्ये खराब पॅचेस हे आपल्याला लागतातच आहेत. हे मित्रांनो फायनली आलेलो आहे चिपळूणला, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण. आपली माणसे आपली संस्था. आणि टाईम बघा एक्झॅक्ट 3:30 आपण चिपळूणला टच. आपण समथिंग आरवलीला होतो 2:30, मग आपण लंच वगैरे केला 1/2 तास आणि 1/2 तास चिपळूणला आलो. आणि इकडून खेड 26 किलोमीटर, परशुराम घाट 5 किलोमीटर आणि पनवेल 222. इथून झाली आहे मित्रांनो परशुराम घाटाला सुरुवात. परशुराम घाटाची अपडेट घ्या आता बघून. आणि तिकडे तो वॉटरफॉल बघा चिपळूणचा, काय मोठा वॉटरफॉल यार. त्याचं नाव काय जरा मित्रांनो मला सांगा कमेंटमध्ये. किती मोठा वॉटरफॉल आहे इकडून दिसेल बघा आता तो बघा, काय सिनिक आहे. परशुराम घाट बघा, दोन्ही साईडने रस्त्याचं काम इथे झालेलं दिसतंय. पुढे बघूयात. हा रस्ता का बंद करून ठेवला आहे काय आयडिया नाही. पूर्ण तयार तर आहे पण तिकडून ट्रॅफिक वळवलीच नाही आहे. डोंट नो व्हाय. ओव्हरटेक करायचा का, चला करून टाकूया पटकन. जसा परशुराम संपला ना तसा भोसतेला मी मोटर लॉगिंग ऑन केली लगेच, कारण हे तुम्हाला स्पीड ब्रेकर्स दाखवायचे होते भोसते घाटातले. काय खतरनाक बघा, आत्ता मी 4 स्पीड ब्रेकर क्रॉस केले, हा 5वा.
आता मोजूया आता आपण. हा 15वा टोटल 15 स्पीड ब्रेकर्स आहेत. आणि हे बघा माझ्या लेफ्ट साईडला खेड रेल्वे स्टेशन. टाईम झाला आहे 4:06 अँड वी रिच्ड खेड रेल्वे स्टेशन. बाहेर बघा मित्रांनो काय खतरनाक पाऊस पडतोय. खेडच्या पुढे आले नातूनगर वगैरे क्रॉस करून आणि जिथे मी थांबलोय ना ती जागा आत्ता लगेच दाखवतो. वरती बघा एकच नंबर कशेडी बोगदा. तर बोगद्यामध्ये जरा आसरा घेतोय. पाऊस काही थांबत नाही त्याच्यामुळे बोललो आता इथेच एक थोडासा आसरा घेतो आणि मग पुन्हा राईड कंटिन्यू करू. गाडी अशी थोडी कोपऱ्यातच लावली आहे, जास्त मजे नाही आहे त्यामुळे. आणि ट्रक बस या सर्व अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. फक्त टॅक्सी कार या सगळ्या लोकांना आणि आपले बाईक्स वगैरे अलाव आहे. एंटर केलंय कशेडी बोगद्यामध्ये आणि बोगद्याची लाईटिंग मला खरंच खूप आवडली. मस्त अशा येल्लो कलरच्या थोड्या लाईट्स आहेत आणि अशा खरंच खूप शाईन करतात, मस्त दिसत आहेत. आणि बोगद्यात अजूनही काम जोरात. हे बघा इकडे मोठ्या मोठ्या मशीनरी घेऊन बरेच लोक काम करतायत. आणि काय सुंदर दिसतंय बघा कशेडी बोगदा, जबरदस्त. आणि भयानक पाऊस मिळतोय इकडे. मोबाईलला टाकावं लागेल आतमधी, वाटला गेल नाही तर आपली. आपण आता महाड वगैरे सगळं क्रॉस करून सपासप पुढे आलो. जास्त टाईम पण नाही घेतला. टाईम बघू शकता 6:45 आणि थोड्याच वेळात माणगावमध्ये आपण दाखल होणार आहोत. आणि मग एक चहाची चुस्की जी गरजेची आता बॉडीला. खूप थंडीमध्ये प्रवास झाला आहे माझा हा पूर्ण. माणगावात आपण टच झालो आहे 5:47. इकडून आपण जर गेलो तर म्हसळा, श्रीवर्धन, हरिहरेश्वर हे सगळं या साईडला. आणि आता सरळ निघतोय मुंबई गोवा हायवेवरून. हा बघा मित्रांनो इंदापूरचा सुंदर निसर्ग, काय मस्त वाटते बघा. या हॉटेलमध्ये जो राहत असेल त्याला खरंच खूप मजा येत असेल, कारण त्याच्या मागेच डोंगर आणि डोंगरावरती आलेले ढग. खरंच खूप सुंदर नजारा आहे. आणि मित्रांनो पाली फाट्याजवळ येऊन पोहोचलोय. हा बघा इकडे मागेच आहे पाली फाटा. वाकण बस स्टॉप हे माझ्या लक्षात नव्हतं, हे नाव म्हणतो वाकण म्हणून. वाकण फाटा इकडनं जाणार होतो बट आपला थोडासा प्लॅन चेंज झालाय. जायचं आहे आपल्याला नवी मुंबई साईडला. मुंबईला म्हणजे अंबरनाथला नाही जाणार आहे, नवी मुंबई साईडला जाणार आहे. आणि डायरेक्ट आता पनवेल मार्गेच आपण सरळ सरळ निघून जाणार आहे. तर चला आता लेट नको करूयात. वातावरण बघा काय सुंदर दिसतंय आणि पाऊस पण जरा थांबला. पुन्हा जॉईन केलं आपण NH66 मुंबई गोवा महामार्ग. आणि महामार्गाचे अपडेट तर मी तुम्हाला देतच आले. त्यातल्या त्यात मध्ये खूप पाऊस होता त्यामुळे मधली अपडेट देता नाही आली. तर ती अपडेट अशी की कोलाडच्या इकडे माणगाव ते कोलाड, माणगाव इंदापूर चांगला आहे, मस्त रस्ता आहे. पण इंदापूरच्या जसं आपण पुढे येतो कोलाड साईडला तसा रस्ता खराब होऊन जातो पूर्ण. आणि रस्त्यावरती ना पॅचेस भरपूर खराबवाले पडलेत. कारण जे बघा म्हणजे इनशॉर्ट तुम्हाला सांगतो, आत्ता बघा हा सिमेंटचा पॅच चालू आहे तर हा एकदम चांगला पॅच आहे. तर सेम जेव्हा हा सिमेंटचा पॅच संपतो आणि डांबराचा पॅच येतो तर तो पूर्ण आत्ता खराब होऊन गेला आहे, वाहून गेला आहे असं समजा. त्याच्यामुळे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेत. आणि हे बघा पुन्हा पावसाचं आगमन. गुड इव्हिनिंग मित्रांनो, वेलकम टू पेन. 7:41 पेण शहरामध्ये पोचलो आहे आपण. फटाफट वडखळ नाका वगैरे सगळं आपण क्रॉस करत पुढे आलो. आणि रस्त्यांची कंडिशन बेकार आहे, नका येऊ. मुंबई गोवाने जर यायचा तुम्ही विचार करत असाल सप्टेंबरला वगैरे गावी तर अजिबात नका येऊ, कारण मध्ये मध्ये चांगलं आहे, मध्ये मध्ये खराब आहे. पहिले कशी मुंबई गोवाची कंडिशन होती पावसाळ्यामध्ये तशीच आता थोडीशी व्हायला सुरुवात झाली आहे. फक्त ते सिमेंट काँक्रीटचे ब्लॉक तेवढे चांगले राहिलेत, बाकी सगळा रस्ता खचून गेला आहे. त्यामुळे मी तर तुम्हाला रेकमेंड करतो की ह्या हायवेपेक्षा आपला NH48 पुणे मुंबई, मुंबई पुणे सातारा कोल्हापूर त्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता. अनुस्कुरा घाटातून जा किंवा आंबा घाटातून जा किंवा गगनबावडा, कुठल्याही घाटातनं तुम्ही जाऊ शकता, बट तसंच जावा. फायनली मित्रांनो नवी मुंबईमध्ये पोचलो आहे.
तुर्भे MIDC जवळ आहे सध्या मी, आणि टाईम बघू शकता 8:52. 8:52 मी तुर्भेला पोचलो, म्हणजे नवी मुंबई एरियामध्ये. ही पूर्ण MIDC एरिया आहे पूर्ण, आणि जबरदस्त राईड झाली. 9:00 आपण घरात पोचतोय, त्यामुळे खरंच खूप मस्त वाटते. सकाळी आपण समथिंग 6:30 आसपास मडगाववरून निघालेलो, आणि 9:15 आपण समथिंग घराजवळ पोचतोय, 9:09 पकडा. तर आजचा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि कुठलेही तुमचे डाऊट्स असतील, कमेंट्स असतील, तर मला कमेंट करून नक्की विचारा. हे बघा, इकडे नदी आहे, नदी, नवी मुंबईतली ही नदी आहे. घरी जाता जाता काय काय बघावं लागणार आहे काय माहिती. बापरे, पाणी बघा केवढं उडते. तर चला तर मग मित्रांनो, भेटूया अशाच पुढच्या एपिसोडमध्ये, आणि नव्या सिरीजची सुरुवात करूयात नेक्स्ट एपिसोडला. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.